लग्न समारंभात जात आहे किंवा कोणाच्या रिसेप्शनमध्ये जात आहे तर कशा पद्धतीचा मेकअप करायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सोबतच साडीवर करता येणारी सिम्पल हेअरस्टाईल तुम्हाला दाखवणार आहे सो इथे तुम्ही बघू शकताय सगळ्यात आधी आपल्याला स्किनला छान क्लीन करून घ्यायचं आहे मी एक वेट वाईप घेतलेला आहे कोणताही घ्या मी फेसेस कॅनडाचा घेतलेला आहे त्याने मी माझ्या चेहऱ्यावरची पूर्ण डट इथे काढून घेत आहे सो क्लीन कॅनव्हास तुम्हाला पाहिजे आहे त्याच्यासाठी मी या वेट वाईपने चेहरा छान पुसून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे एक मॉइश्चरायझर घेतलेला आहे तुमच्या आवडीचं कोणतंही मॉइश्चरायझर घ्या मी नेहमी सांगते छान मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावा थंडीचे दिवस आहेत खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आता शुगरचं हे प्रायमर मी घेतलेलं आहे बेस ऑफ ग्लोरीवालं तर हे पोअर्सचा जो ॲपिरन्स आहे ते मिनिमाइज दाखवायला मदत करतं आणि खूप छान सिलिकॉन बेस हे प्रायमर आहे सो जर तुमची ऑइली स्किन असेल किंवा जर ओपन पोअर्स जास्त असतील तर हे खूप छान वर्क करतं त्याच्यानंतर यावेळेस मी मॅक फाउंडेशन वापरणार आहे आणि हे माझा फर्स्ट परचेस आहे खूप मस्त मॅक्चं फाउंडेशनचे रिव्ह्यूज मी ऐकले होते आणि मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं so, सो मॅगचा हा जो शेड आहे तो आहे एन सी थर्टी आणि तो मी घेतलेला आहे माझ्याकडे मॅक्सचा कन्सिलर देखील आहे so, सो कन्सिलरचा जो शेड आहे तो आहे एन सी फोर्टी फोर ते थोडंसं डार्क मी घेतलेला आहे कारण अंडर आईजला आणि डार्क स्पॉट्सवर लावण्यासाठी तर आधी कन्सिलर मी माझ्या डार्क अंडर आईज लावलेलं लावलेला आहे आणि तुम्ही बघताय ते एकदम छान कन्सील झालेले आहेत कवर झालेले आहेत आता मी काय करणार आहे एक सेलोटेप घेणार आहे हा जो सेलोटेप आहे हा हा पेपर बेस सारखा सेलोटेप आहे आणि मी आईज मेकअप करण्यासाठी हे दोन सेलोटेप लावलेले आहेत माझ्या आईसच्या कॉर्नरला पहिल्यांदा हातावर असे लावून घ्या त्याचं स्टिक थोडं कमी होतं आणि मग आईजला लावून घ्या त्याच्यानंतर मी कन्सिलर लावून घेतलेलं ला आहे तेच मॅक्सचं आणि त्याच्यानंतर मी मेबिलिन फिटमीची ही लूज पावडर लावून घेतलेली आहे आता मी घेतलेलं आहे रेवलॉनचं काजळ आणि काजळाने मी एकदम माझ्या लॅश लाईनच्या जवळ अशी लाईन काढलेली आहे विंग आय लाइनर काढलेलं ला आहे आपल्याला ते एकदम प्रिसाईज किंवा एकदम परफेक्ट नको आहे आपल्याला त्या कारण त्याला स्मच करायचं आहे सो मी ते लावून झाल्यानंतर छान एक ब्रश घेतला आणि मी जे काजे लावलो होतो त्याला छान पद्धतीने स्मच करून घेत आहे आणि तुम्ही बघताय खूप इझी जातं असं करायला सो जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला लायनर लावायला त्रास होत असेल तर ही ट्रिक जरूर वापरा त्याच्यानंतर मी हे आयशॅडो पॅलेटमधला जो मोरपंखी कलरचा शेड आहे तो घेतलेला आहे आणि माझ्या आयलायनरवर तो लावून मी छान स्मच केलेला आहे तर याने खूप छान लुक येतो तुमच्या साडीचा जो पण कलर आहे तो आयशॅडो घ्या आणि असा छान स्मॅच करा असो एकदम मस्त त्याचा इफेक्ट दिसतो त्याच्यानंतर पुन्हा मी कन्सिलर घेतलं चेहऱ्यावर जिथे जिथे डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन आहे तिथे लावून घेतलं आणि ब्लेंड करून घेतलेला आहे आता मॅक्सचं जे मी फाउंडेशन सांगितलं एन सी थर्टी शेड ते मी घेतलेला आहे हा जो शेड आहे एक्झॅक्टली माझ्या स्किन टोनला मॅच होतो इथे मी तुम्हाला दाखवत आहे की किती छान पद्धतीने तो ब्लेंड होतोय माझ्या स्किनवर मिनी बॉटल घेतलेली आहे मी याची कारण मला पहिल्यांदा ट्राय करायचं होतं आणि मी हे बाजारात जाऊन म्हणजे शॉपस स्टॉपमध्ये जाऊन चेक करून मगच घेतलेलं आहे आणि पूर्ण चेहऱ्याला गळ्याला छान लावून घेत आहे जर तुम्हाला तुमचा परफेक्ट शेड हवा असेल तर तुम्हाला देखील असंच करावं लागेल आधी जाऊन चेक करा कारण इतके कॉस्टली फाउंडेशन घेत आहे तर डेफिनेटली शेड चेक करूनच घ्या तर हे फाउंडेशन लावलं आधी मी बोटानेच ब्लेंड करून घेत आहे आणि तुम्ही बघताय किती छान कवरेज देता येत फक्त बोटांनी ब्लेंड केलंय तरी तुम्ह त्याच्यानंतर मग मी काय केलं की एक डॅम ब्युटी ब्लेंडर घेतला आणि त्याने छान चेहऱ्यावर डॅप केलेला आहे सो जे एक्सेस प्रोडक्ट आहे ते मला नको होतं म्हणून मी त्याचा यूज केलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल ब्रशने ब्लेंड करा ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करा आणि खूप छान ब्लेंड झालेलं आहे हे तुम्ही बघता इतक्या इझिली लागलेलं आहे खूप छान पण दिसत आहे त्याच्यानंतर अगेन मेबिलिंट फिटमीची लूज पावडर मी घेतलेली आहे लाईट शेडमध्ये आणि पूर्ण चेहऱ्याला गळ्याला छान लावून घेतलेली आहे जो बेस आहे आपला छान सेट राहतो भरपूर वेळ टिकून राहतो त्याच्यामुळे आणि मेबलिन फिटमीची जी पावडर आहे त्याचा पण शेड एक्झॅक्टली मॅच आहे त्याच्यामुळे आणखीन छान दिसतोय बेस माझा आता मी हुडा ब्युटीचे आय पॅलेट घेतलेला आहे यातला राईट साईडचा शिमर शेड मी घेतला आहे आणि माझ्या साडीमध्ये तुम्ही जसं सा बघितलं सिल्वर कलरचं जे वर्क आहे तर त्याला छान मॅच होण्यासाठी मी थोडासा हा लाईट कलर घेतला आणि पूर्ण माझ्या आय लिड लावलेला आहे जिथे आपण आय वर स्मच केलं होतं त्याच्यावरती पूर्ण हा शेड किंवा हे जे आय आहे ते लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी लोअर वॉटर लाईनला काजा लावून घेतला रेवलॉनचं सगीन आणि आता मी कॉन्टरिंग करणार आहे के ए ब्युटीचे कॉन्टर किट घेतलेलं आहे खूप छान आहे माझ्या आवडीचा आहे आणि खूप छान पिगमेंटेड देखील आहे सो एक असा ब्रश घ्या आणि छान पद्धतीने थोडस तुमच्या चिक खाली दोन्ही साईडला असं लावलेलं ला आहे आधी मी लावलं नंतर मी ब्लेंड करणार आहे त्याला त्याच्यानंतर जॉलाईनला लावलं छान जॉलाईन शार्प दिसायला कारण आपण जेव्हा पूर्ण मेकअप करतो तेव्हा प्लेन कॅनव्हास तयार होतो तर आपल्याला त्याच्यावर शॅडो क्रिएट करणं जरुरी असतं म्हणून कॉन्टरिंग करणं जरुरी आहे नाकाला पण छान मी हे लावून घेत आहे आणि थोडस फोरहेडला लावून घेत आहे आणि त्याला नंतर थोडं स्प्रेड करा ब्लेंड करा तर आणखीन छान दिसतं ते हलक्या हाताने सर्व करायचं आहे खूप जास्त क्वांटिटीमध्ये लावू नका त्याच्यानंतर शुगरचं हे ब्लश घेतलेलं आहे पिंक पिनॅकल माझ्या आवडीचा शेड आहे तो मी लावून घेतलेला आहे छान माझ्या चिक्सवर आणि नाकावर थोडंसं त्याच्यानंतर अगेन माझा फेवरेट हायलायटर वेट अँड वाईल्डचा ब्लॉसम ग्लो शेडमध्ये हे मी घेतलेलं आहे चिकबोनवर नाकावर हनुवटीवर अप्पर लिपवर आयब्रो बोनला वगैरे सगळीकडे लावून घेतलेला आहे आणि छान एक ग्लो येण्यासाठी हे हायलायटर खूप मस्त काम करतं त्याच्यानंतर इथे मी मस्कारा घेतलेला आहे लॉरियलचा लॅश पॅराडाईज मस्कारा खूप छान आहे भरपूर कोट्स लावा जर तुम्हाला फेक आयलॅशेस लावायच्या नसतील तर आधी आयलॅशेसला कल केलं तर आणखी बेस्टच आहे त्याच्यानंतर मी लिपस्टिक घेतलेली आहे नायकाची त्याच्यामध्ये माझा शेड आहे नंबर सेवन्टीन गुल जी यू एल खूप छान मॉफ कलरची लिपस्टिक आहे ही मी लावली त्याच्यानंतर थोडेसे मी लिप्स लाईन करून घेत आहे नायकाच्याच लिप लायनरने आणि या लिपलायनरचा जो शेड आहे तो आहे स्वीट हार्ट पिंक सो थोडा पिंकिशमध्ये येतो हा आणि लिपस्टिक आहे ती थोडी लाईट कलरची आहे सो ही जी ट्रिक आहे मी तुम्हाला नेहमीच सांगते थोडंसं सा डार्क कलरचं लिपलायनर लावा आणि मग लाईट कलरची लिपस्टिक लावली तरी छान दिसते लिपस्टिक माझी लाऊन झालेली आहे मॅकचा फिक्स प्लस मी घेतलेला आहे आणि पूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करून दिलेला आहे आणि येस इथे माझा मेकअप कंप्लीट झालेला आहे मी रेडी होऊन आलेली आहे तुम्ही बघता खूप छान सिल्वर ज्वेलरी मी घातलेली आहे जे मी मी तुळशीबागेतून घेतली होती सो याची लिंक तुम्हाला देऊ शकत नाही साडी पण मी पुण्यातनं घेतलेली आहे आणि यस माझे आयब्रो फिल करायचे राहिले होते जे मी आता करत आहे सो so, युरोप गर्ल्स आय शेड पॅलेट घेतलं ला, त्याच्यातला लाईट ब्राऊन आणि थोडासा ब्लॅक शेड घेतला त्यांना मिक्स करून मी छान माझे आयब्रो फिल करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर स्पुलीनी छान त्याला कोम करून घेतलेला आहे आणि आता मी हेअरस्टाईल करणार आहे हेअरस्टाईलसाठी अगदी इझी आहे मधलं पार्टिशन केलं आहे आणि दोन्ही साईडने असे केस घेतले त्यांना ट्विस्ट करत मागे नेलं आणि दॅट सेट मागे फक्त आपल्याला बॉबी पेननी त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे किती इझी आणि किती लवकर होणारी हेअरस्टाईल आहे लागलं तर इथे तुम्ही गजरा लावून घ्या गजरा लावल्यावर आणखीन छान दिसतं सो फेक गजरा असेल किंवा ओरिजिनल गजरे पण लावायला खूप छान वाटतं सो मतलब भांग पाडून ही हे जी हेअरस्टाईल आहे सिम्पल साडीवरची झालेली आहे आणि हा मेकअप लुक माझा जा छान झालेला आहे लग्न असू द्यात फंक्शन असू द्यात किंवा फेस्टिवल असू द्यात रिसेप्शन असू द्यात काही असू द्यात हा जो मेकअप लुक आहे कशावरही जाईल आणि खूप सुंदर दिसतो आहे आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद